पुण्यातील वाघोलीमध्ये शाळकरी मुलीचा जन्मदात्या पित्याने कुऱ्हाडीनं वार करून खून केल्याची घटना घडली आहे. पत्नी, मुलगा आणि मुलीवर असलेल्या रागातून त्यानं हे कृत्य केलं. खून करून पसार झालेल्या या पित्याला लोणीकंद पोलिसांनी अटकही केली आहे. अक्षदा फकीरा दुपारगुडे असं खून झालेल्या या मुलीचं नाव आहे. अवघ्या 15 वर्षाची अक्षदा ही 10वीच्या वर्गात शिकत होती. वाघोली परिसरात ती आई, वडील आणि भावासह राहत होती. वडिलांना दारूचं व्यसन असल्यानं घरात सतत भांडणं व्हायची. दारू पिऊन घरात आलेल्या वडिलांना हे तिघेही त्रास द्यायचे आणि हाच राग फकीरा दुपारगुडेच्या मनात होता. त्यामुळं त्यानं तिघांचाही काटा काढण्याचं ठरवलं होतं. तशी त्यानं तयारीही केली होती. बुधवारी दुपारच्या सुमारास अक्षदा घरात एकटीच होती. हीच संधी साधून त्यानं अक्षदावर कुऱ्हाडीनं वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अक्षदाचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी लोणीकंद पोलीस स्टेशन वाघोली चौकी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी एका वस्तीमध्ये आपल्या 10 वर्षाच्या स्वतःच्या मुलीला आरोपीने कोयत्याने मारून जखमी केलं होतं. आता त्या मुलीला मृत घोषित केलेलं आहे. सदर मुलीची हत्या ही कोणत्या कारणासाठी केलेली आहे त्याबद्दल पोलीस तपास सुरू आहे. परंतु या गुन्ह्यामध्ये आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. पुढील चौकशी सुरू आहे.